फ्रेंड्स आपला मैथमेटिक्स फर्स्ट याचा फर्स्ट लेसन म्हणजे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा ओव्हर झाला आहे. आपले त्याचे 11th लेक्चर पूर्णपणे यूट्यूब चॅनल भंडारे कोचिंग क्लासेसला पडलेले आहेत. बऱ्याच जणांचे काही कमेंट्स आले आहेत किंवा काही फोनवरती अडचणी आल्या त्या आपण सॉल्व्ह करू. त्याचे पण व्हिडिओ बनवलेत आणि त्याच्यात ते टाकलेले आहेत. तरी अजूनही कुणाला शंका असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तरी तुम्ही ते लगेच मला कळवा आणि आपण लगेच त्या शंकेचे निरसन करूया. आज आपण स्टार्ट करतोय तुमचं मॅथमॅटिक्स सेकंड म्हणजेच ज्योमेट्री. आजपर्यंत याला ज्योमेट्री नाव होतं परंतु आता मॅथमॅटिक्स सेकंड म्हणतात. फक्त ज्योमेट्री से तुम्हाला एक सांगतो मॅथमॅटिक्स फर्स्ट मध्ये फक्त एक्स वाय म्हणजे बैजिक राशी थोडक्यात एक्स वाय ए टू झेड पासून जे आपले व्हेरिएबल्स आहेत त्याचा अभ्यास पूर्ण करायचा असतो. आणि ज्योमेट्री मॅथमॅटिक्स सेकंड मध्ये आपला ज्या आकृत्या कन्स्ट्रक्शन याच्याविषयी आपल्याला अभ्यास करायचा असतो. म्हणजे सर्कल आहे, ट्रायंगल आहे, नंतर स्क्वेअर आहे, रोम्बस आहे किंवा पायथागोरसचा थेरम आहे, अशा काही गोष्टींचा आपल्याला अभ्यास मॅथमॅटिक्स सेकंड मध्ये करायचा असतो. तर पहा तुम्हाला सांगतो थोडक्यात मॅथमॅटिक्स सेकंड हे जे 10th बुक आहे त्याच्यात 3888 सॉल्व्ह प्रॉब्लेम आणि अनसॉल्व्ह प्रॉब्लेम म्हणजे प्रॅक्टिस सेट साठी दिलेले किंवा प्रॉब्लेम सेट मध्ये दिलेले 3888 प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. आणि ते थोडं थोडं करून होतं काय एक म्हणजे 3000 चा 11 पार करायचा एक लगेच दडपण घेणं सोपं नाही. रोज तुम्ही 5 जरी प्रॉब्लेम केले तरी ते होऊन जातं. तर पाहता ज्यावेळी तुम्ही फर्स्ट लेक्चर म्हणजे आपलं समोर माझ्या समोर बसताल त्यावेळी ही सगळी इंट्रोडक्शन मी तुम्हाला लिहून देईल. याच्यात आणखी काही खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की माझ्याकडे आहेत ते मी तुम्हाला तिथे लिहून देईल. ओके तर हे पहा आता मॅथमॅटिक्स सेकंड ज्योमेट्री सिमिलॅरिटी थोडं थोडं प्रत्येक लेक्चर मध्ये आपल्याला काय काय लेसन मध्ये आपल्याला काय काय पाहायचं ते सांगतो. सिमिलॅरिटी आपल्याला ह्यात सिमिलॅरिटी म्हणजे साम्य समरूपता एकरूपता ह्या गोष्टीचे कशाचे तर त्रिकोण आयत चौरस याचे म्हणजे ट्रायंगलचे थोडक्यात आपल्याला सिमिलॅरिटी बघायची ट्रायंगलची. आपण बघितलं इथून माग SSS टेस्ट किंवा SAS टेस्ट याने आपण सिमिलॅरिटी पाहिली. तर आता आपण 10th याच्या पुढे जाऊन ट्रायंगलची सिमिलॅरिटी कशी असते, दोन ट्रायंगल कसे सेम दाखवायचे, कोणत्या टेस्टने कसे दाखवायचे, कसं करायचं हे आपल्याला पूर्ण या लेक्चर किंवा लेसन मध्ये सिमिलॅरिटी मध्ये पाहायचं. ओके तर नंतर सेकंड लेक्चर किंवा सेकंड लेसन पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम हा आपण 7th म्हणजे 7th पासून शिकतोय. त्याच्यात आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला असतो. त्याच्यात तुम्हाला हायपोटेनस किंवा बेस हाईट हे तुम्हाला माहिती आहे. पण पायथागोरस थेरम हा पूर्ण लेक्चर लेसन दिला तुम्हाला. हा लेसन कशासाठी हायपोटेनस थेरम वेगळा दिला आहे, 30-90-60 हा थेरम वेगळा दिला आहे, 45-45-90 हा थेरम वेगळा दिला आहे, असे थेरम त्याच्यात आलेले आहेत. ओके तर पहा ते आपल्याला थोडं थोडं करून आपण पाहूया. नंतर सर्कल. सर्कल ही अशी एक सर्कल आपल्याला माहिती आहे पूर्णपणे. ओके तर पहा सर्कल मध्ये तुमच्याकडे सर्कल मध्ये सेंटर पासून क्वाड पासून किंवा टँजंट पासून सगळं माहिती आहे. पण टँजंटचे थेरम येत काही, परत क्वाडचे थेरम येत काही, क्वाडमुळे होणाऱ्या सर्कलच्या दोन भागांचे म्हणजे सेमी सर्कल आहे किंवा मेजर सर्कल आहे, मेजर आर्क आहे, मायनर आर्क आहे, असे कित्येक गोष्टी आहेत सर्कलमध्ये. त्यांचा पूर्ण अभ्यास आपल्याला सर्कल लेसन मध्ये करायचा. नंतर ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन. ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला आपण 7th पाहिलेले आपल्याला 6 गोष्टी किंवा 3 गोष्टी दिलेल्या असतात. मग इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90 रे किंवा सेगमेंट ए बी इज इक्वल टू 7 सेंटीमीटर आणि सेगमेंट बी सी इज इक्वल टू किती दिलाय समजा 6 सेंटीमीटर याच्यावरून आपण काय करायचो तर ट्रायंगल एबीसी कन्स्ट्रक्ट करायचो. असा ट्रायंगल किंवा असं रोम्बस असं काही पण आपल्याला ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं फक्त ट्रायंगलच नाही.
असे ट्रायंगल्स आहे किंवा ट्रायंगलच्या आतमधला ट्रायंगल आहे, सर्कल कॉन्सेंट्रिक सर्कल आहे, ट्रायंगलच्या आतमध्ये सर्कल काढायचं किंवा बाहेरून सर्कल काढायचं, अशा गोष्टी आपल्याला तिथं शिकायच्या. नंतर कोऑर्डिनेट ज्योमेट्री. कोऑर्डिनेट ज्योमेट्री म्हणजे आपण एक्स रे आणि एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस पाहिले का आपण, ओके. तर आता एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वरती कसे कोऑर्डिनेट असतात यांची ज्योमेट्री आपण काय करू शकतो. इथं इथं असा असं इथून इथून असा ट्रायंगल कसा बनतोय किंवा त्याच्या कसे कोऑर्डिनेट वरून आपल्याला हे समजा दोन कोऑर्डिनेट दिलेले तर याच्या मधला कोणता आहे मीडियन कोऑर्डिनेट कोणता येईल हे आपल्याला इथं शिकायचंय, ओके. तर नंतर आपल्याला दिलंय ट्रिगोनोमेट्री. ट्रिगोनोमेट्री आपण खूप दिवसापासून शिकतोय, म्हणजे नाही मागच्या वर्षीपासून शिकतोय, खूप दिवसापासून नाही. साईन थीटा, कॉस थीटा, कॉट थीटा किंवा इथे टॅन असत यांच्या विरुद्ध साईन कोसे, नंतर कॉस, कॉट आणि इथं इथं सेक आणि इथं कॉट, ओके. ह्या अशा गोष्टी आपण हे सहा गोष्टी शिकल्या. त्याच्यावरून आपल्याला ट्रायंगल कसे ट्रायंगलच्या समोर साईन थीटाच्या समोरचा समोरची बाजू कशी असते किंवा साईन थीटा कॉस थीटाच्या समोरची बाजू हायपोटेन्स कसा असतो हे इथं शिकायचंय. नंतर मेन्सुरेशन. मेन्सुरेशन म्हणजे हे थोडस वेगळं आहे तुमच्यासाठी. मेन्सुरेशन मीन्स तुम्हाला सर्कल दिला आहे, सर्कलचा जो खालचा आर्क आहे तो कसा शोधायचा आहे किंवा एखादा कोन दिलाय, कोन कोणाची हाईट त्याची रेडियस, नंतर याचं पूर्ण व्हॉल्यूम व्हॉल्यूम कसं शोधणार किंवा क्षेत्रफळ घनफळ एरिया व्हॉल्यूम हे याचे सूत्र आपल्याला इथे दिलेले आहेत. एकदम सिंपल आहे मॅथमॅटिक्स सेकंड पण. मॅथमॅटिक्स फर्स्ट जसं सिंपल आहे तसं मॅथमॅटिक्स सेकंड पण सिंपल आहे. आपण ही समजा आता ऑल ओव्हर इंट्रोडक्शन झाली, सिमिलॅरिटीची इंट्रोडक्शन पण देऊन सिमिलॅरिटी आपण स्टार्ट करतोय, म्हणजे नंतर आपल्याला परत मॅथमॅटिक्स फर्स्ट कडे वळते. याचा एक लेसन त्याचा एक लेसन असं करता करता आपल्याला जेवढा होईल तेवढा लेसन किंवा जेवढा होईल तेवढा सिलेबस आपण इथं कव्हर करूया. जरी तुम्हाला काही अडचण असतील किंवा अजून तुमचे मित्रमैत्रिणींनी आपले व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही 100% त्यांना पण पाहण्यास भाग पाडा, म्हणजे ते पण पाहून अभ्यास करतील आणि ते पण या मोठ्या अशा युगात की जिथं तुमचं भविष्य आहे आणि तुम्ही पूर्ण देशाचं भविष्य आहे अशा युगात ते पण उतरण्यास म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्यांना की उतरण्यास पूर्णपणे परिपूर्ण होतील थोडक्यात अशा यासाठी त्यांचा पण अभ्यास असणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना पण सांगा आणि तुमच्या काय अडचणी असतील तर मला कळवा, ओके. थँक्यू.